अहो सोमय्या काय सांगते, फडतूस माणूस आहे. त्यांनी आता बोलावा ना, वायकरवरती जो खटला मागे घेतलेला आहे त्याच्यावर त्यांनी बोलावा आता. जर हे कोणी लोक खऱ्या बापाचे असतील, मी स्पष्ट बोलतोय, सत्यवचने असतील, तर त्यांनी हे जे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेऊन वॉशिंग मशीनमध्ये घालून धुवायचं काम चालू आहे त्याच्यावर बोलावं. वायकर सारख्या लोकांवरचे खटले कसे मागे घेतले जातात त्याच्यावर बोलावं. जर तुम्ही खरे असाल तर, तुमचं रक्त शुद्ध असेल तर, तुम्ही बनावट असाल, डुप्लिकेट असाल, तर तुम्ही बोलणार नाही. असं कोण म्हणत आहे? असे अनेक गुन्हे अशाच प्रकारच्या राजकीय गैरसमजातूनच त्यांनी दाखल केले आणि लोकांना तुरुंगात जावं लागलं. मग तो महानगरपालिकेतले अनेक, मग कोविडचा विषय असेल, खिचडीचा असेल, किंवा आमच्यासारख्या अनेकांवरची खटले, अशाच प्रकारच्या राजकीय दबावातून आणि गैरसमजातूनच निर्माण झालेले आहेत ना. मग ह्या मागे तुम्ही तुमच्याकडे गेलेल्या लोकांचा पुन्हा तपास करून हे गैरसमजातून झालं. पोलीस UOW गैरसमजातून गुन्हा दाखल करू शकतं. UOW प्रमुखांवरती खटला दाखल केला पाहिजे. आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी आहेत ज्यांनी हे गैरसमजातून गुन्हे दाखल करून जो मनस्ताप दिला वायकरांना आणि त्यांना आमच्यातून शिवसेनेतून पळून जायला भाग पाडलं, त्या अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करा. माझं फडणवीसांना आव्हान आहे. काँग्रेसने सर 288 इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवलेले आहेत आणि 10 दिवस पद्धतीने अर्ज दाखल करण्यास सांगितले आहे. काय वाटतंय काँग्रेसचा एकला चलवण्याचा? अजिबात नाही. कालच आमची महाविकास आघाडीची बैठक झाली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला माननीय शरद पवार साहेब होते, उद्धवजी होते, काँग्रेसकडून नाना पटोले, बाळासाहेब थोरात, ऋतुराजजी चव्हाण असे प्रमुख नेते होते, आम्ही सगळे होतो, जयंतराव पाटील होते, त्यानंतर प्रमुख सगळेच नेते उपस्थित, चर्चा झाली. अनेक विषयांवर आम्ही एकत्र लढणार आहोत. आम्हीसुद्धा 288 मतदारसंघात आमची तयारी सुरू आहे ना, यासाठी की कोणता मतदारसंघ कोणाच्या वाट्याला येईल हे अद्याप ठरायचं आहे. अशा वेळेला तिन्ही पक्षांनी आणि मित्र पक्षांची 288 मतदारसंघात तयारी हवी. सर मुख्यमंत्री म्हणतात आम्ही 2 वर्षापूर्वी 50 जणांनी एकाची विकेट काढली आहे.